हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शोषनाथ मित्रांनो, मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 5 ऑक्टोबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन आयन दक्षिण ऋतु वर्षा मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे. वार गुरुवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे. रात्री 7:40 आद्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वर्यान योग आहे. उद्या पहाटे 5:22 परिग योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सायंकाळी 6:03 बहुकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य कन्या राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मेष राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:31 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:23 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी जो संकल्प आहे तो संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाद्वारे एक वेळ पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राधे. प्रवर्त मानसते प्रपण तिथी परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनोत्तर कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश आहे. व्यावहारिक चंद्रवाणी व्यवहार शालिवान शके 1945 प्रभादी षष्ठी सहस्रानामध्ये शोभन नाम सत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु भाद्रपद मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे मृग नक्षत्रे वर्याने भोगे विष्टी करणे सप्तमी शुभते तो वीर गोत्रात उत्पन्न मिकळा मोपात दुर्गेश दर्शी पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ श्री इष्टलिंग पूजा करीशे एवं नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर संकल्पाचे पाणी समोरच्या रामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 6:03 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वर बदललेल्या जे पंचांगाच्या आधारे नवीन संकल्प तयार करावा मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, महालय पर्व किंवा पितृपक्ष सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य असते मित्रांनो. अशा वेळी कोणत्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त काळ दिलेला नसतो मित्रांनो, हे लक्षात घ्या मित्रांनो. अशा वेळी मित्रांनो मुहूर्त नसताना कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका, किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका.
इतरांना आता पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण आता पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वृद्धी दिवस आहे. वृद्धी दिवस म्हणजे दोन्ही सूर्यदेवाला ही तिथी हजर असल्यामुळे दिवसाची वृद्धी झालेली आहे, तिथीची वृद्धी झालेली आहे. हे थोडेसे चांगले नसते मित्रांनो, दिवस चांगला नाही. दिन विशेष मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात गेले असेल तर कृपया त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म केले पाहिजे. पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करा. अपरान्न काळात काळ पंडितताला घेऊन करा, योग्य विधिवत करा मित्रांनो, तरच आपल्याला याचे फळ प्राप्त होईल. अन्यथा साधारण सामान्यपणे केलेल्या श्राद्ध कर्माचे फळ मिळणार नाही मित्रांनो. ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विधी नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्मकांड शास्त्र मान्य शास्त्राच्या पद्धतीने नाही असे श्राद्ध कर्म मान्य होत नाही मित्रांनो. फक्त आपल्या मनाचं समाधान होतं की मी हे केलं तरी देखील दुःख दुःखाच्या जागेवर राहतो, त्यात कमीपणा येत नाही, कमी होत नाही मित्रांनो. कारण आपणच चुकतो बऱ्याच वेळेला, आणि आळस म्हणा किंवा पैशाची बचत म्हणा, अडचण म्हणा, कंजूशीपणा म्हणा, यामुळे आपण या विधींना विधी करण्यामध्ये विधिवत करण्यामध्ये जास्त लक्ष देत नाही मित्रांनो. असे दिसून येते बऱ्याचशा याच्या कुटुंबामध्ये. आपण निरीक्षण करा मित्रांनो, ढोबळ मानाने अंधश्रद्धे मानाने हे विधिवत श्राद्ध कर्म करण्याचे विधिवत नाही अविधिवत श्राद्ध कर्म करण्याचेच जास्तीत जास्त प्रमाण जास्त आहे. 100 पैकी 60-70 लोक अशाच प्रकारे, जवळजवळ 80% म्हटलं तरी काही वाईट नाही मित्रांनो. फार कमी लोक असे आहे की 10-5-10% लोक जे की पंडिताला घेऊन श्राद्ध कर्म करत असतात मित्रांनो, त्यांनाच त्याचे फळ मिळत असते मित्रांनो. हे लक्षात घ्या. नुसत्या भावाच्या जोरावर किंवा श्रद्धाच्या जोरावर श्रद्धाच्या जोरावर आपण काही मनाची समजूत घालून घेतो आणि पुढे गाडी जीवनाची रेटत राहतो मित्रांनो, दुःख दुःखाच्या जागेवर राहतो मित्रांनो. अग्नि पृथ्वीवर मित्रांनो सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे, त्यामुळे आपण नव्याने काही होमयज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता. अन्यथा जे रेग्युलर आहे ते आपण करणार असाल मित्रांनो. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1.5 ते 3 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो ती टाळा, ती इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धार्मिक कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिवा महादेवा.